दुष्काळ टप्प्यात फुलते काश्मीरचे नंदनवन शेतकऱ्याने सफरचंदाची केली यशस्वी लागवड नमस्कार मी काकासाहेबरावसाहेब सावंत श्री बनशंकरी नर्सरी आंत्राळ तालुका जत जिल्हा सांगली साधारणतः बारा वर्षापासून मी शेती क्षेत्रामध्ये आहे शेती करण्यास सुरुवात केलेली आहे तर सध्या माझ्याकडं बावीस एकरावरती शेती क्षेत्रामधील बावीस एकरावरती फळझाडांची लागण आहे फळशेती मी करत आहे त्याच्यामध्ये दहा एकर आंबा आहे तीन एकर चिंच आहे एक एकर चिकू आहे दोन एकर पेरो आहे याशिवाय संत्री मोसंबी काजू पनस सफरचंद सुपारी यासारख्या विविध फळझाडांची वेगवेगळ्या ला, फळझाडांची लागणसुद्धा मी केलेली आहे आमच्या जतसारख्या दुष्काळी भागात हा फळझाडांचा प्रयोग मोठ्या प्रमाणात असणारा प्रयोग मी दहा वर्षापासून सुरू केलेला आहे तर यामध्ये काम करत असताना सुरुवातीला आंब्याची शेती मी ज्यावेळी दहा एकरावर लागण केली त्यावेळी येथील लोकांनी मला अक्षरशः वेड्यात काढलं की हा काय कोकण आहे का आणि इथं आंबा येऊ शकतो का तरीही मी अथक परिश्रमानंतर ही दहा एकर आंब्याची शेती सक्सेस करून दाखवली आमचा जत तालुका हा कायम दुष्काळी स्वरूपात मोडला जातो तरी पण माझ्या मनात एक इच्छा होती की आपण वेगळं काहीतरी करून दाखवावं किंवा वेगळ्या फळझाडाची शेती फळांची शेती करून त्यामध्ये उतरावं यासाठी मी सा साधारणतः दोन वर्षापूर्वी सफरचंदाच्या शेतीचं सफरचंदाच्या लागणीची माहिती कलेक्ट करायला सुरुवात केली आणि नेटच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून सर्च करून विविध मीडियाद्वारे माहिती घेऊन आपल्या भागात आपल्या उष्ण भागात किंवा दुष्काळी भागात कोणत्या जातीचं सफरचंद येत आहे याची माहिती गोळा करून हिमाचलमधून हार्मन नऊशे नव्याण्णव जातीची रोपे आणली आणि त्याची साधारणतः एकशे पन्नास रोपे मी माझ्या इथं लागण केलेली आहेत सफरचंदाची लागण केल्यानंतर अगदी आपल्या सामान्य किंवा जनरली फळझाडांना जी ट्रीटमेंट देतो तीच ट्रीटमेंट मी चालू ठेवली आहे आणि दोन वर्षानंतर आता बऱ्यापैकी सफरचंद लागलेली दिसून येत आहेत त्या त्या, त्या फळांची गोडी रंग किंवा साईज ही अगदी हिमाचलमधल्या सफरचंदासारखीच दिसून येत आहे एकंदरीत फक्त सव्वाशे झाडं मी लावलेली आहेत पण त्याची क्वालिटी किंवा जी चव रंग आहे तो हिमाचलमधला असल्यामुळं आपल्या उष्ण भागात किंवा दुष्काळी भागातसुद्धा सफरचंद सक्सेस आहे किंवा योग्य प्रकारे येऊ शकते याची गॅरंटी मला लागलेली ला आहे आणि दुसरं पाहता त्याला ट्रीटमेंट विशेष असं ट्रीटमेंट मी दिलेलं नसतानासुद्धा फक्त शेणखत आणि एक दोन तीन फवारण्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाच्या याच्या आधारे हे सफरचंदाची लागण मी यशस्वी करू शकलेलो आहे तर अशा प्रकारे विविध प्रयोग मी शेतीमध्ये करत राहिलेलो आहे आणि आजपर्यंत विविध केलेल्या प्रयोगाची दखल शासनाने सुद्धा घेतली आहे आणि शासनाने मला उद्यान पंडित हा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा दोन हजार अठराचा पुरस्कार मला दिलेला आहे